जरांगे पटेल असा आरोप करतायत की छगन भुजबळ तुम्हाला इथे पाठवत आहेत आणि इथे दंगली घडवण्याचा त्यांचा प्रयत्न आहे तुम्ही या भागात आहात यापूर्वी अशा कोणी घटना घडलेल्या आहेत का काय नक्की आवाहन आपल्या ह्या सर्व बांधवांना असणार आहे म्हणजे विशेषतः ओबीसी बांधव असतील मराठा बांधव असतील एकतर हाकेसर असतील किंवा मी अनेक दिवसापासून आम्ही ओबीसी चळवळीत काम करत आहोत आम्हाला कुणाच्याही म्हणजे आम पाठिंबा किंवा कुणाहीच्या सांगण्यावरून आम्ही आंदोलन करण्याचा प्रश्न येत नाही गेल्या आठ नऊ महिन्यापासून जारांगी नावाचा माणूस कुठंतरी आमच्या सत्तावीस टक्के असणारं आमचं हक्काचं आरक्षण यामध्ये घुसण्याचा प्रयत्न करतोय तेही जाणीवपूर्वक कुठंतरी राज्य सरकारने त्याला डब्ल्यू एसमध्ये आरक्षण दिलं आहे दहा टक्के ए सी बी सीमध्ये सुद्धा आरक्षण आहे ओपनमधूनसुद्धा आरक्षण घेतात तरी पण पुन्हा चौथं राहिलं ओबीसीमध्ये घुसण्यासाठी जारांगी नावाचा माणूस हट्ट करण्याचं काम करतो आणि वेळोवेळी त्याचा कुठला अभ्यास नाही संविधानाचा अभ्यास नाही आरक्षणाचा अभ्यास नाही ना मंडल आयोगाचा अभ्यास नाही तरी पण कुठतरी काय बोलायचं आणि वेगवेगळ्या स सर्वच समाजातील नेत्यावर चिखलपेक करण्याचं काम हा जारांगी नावाचा माणूस करतोय आणि अभ्यास असला अभ्यास असणाऱ्या माणसांनीच कुठंतरी एक शब्द शब्दाने बोललं पाहिजे अभ्यास नाही कुठंतरी भुजबळ साहेबावर सारखं सारखं आरोप करायचे कुठंतरी आमच्यावर आरोप करायचे की आम्ही भुजबळ साहेबाचे सा। सा, माणसं आहोत भुजबळ साहेबाचा आमचा भुजबळ साहेब आमचे हे देशाचे ओबीसीचे नेते आहेत ते सभागृहात वेळोवेळी ओबीसीच्या पाठीशी उभे राहतात कुठल्याही सत्तेत असो या विरोधात असो भुजबळ साहेबांनी अनेक वेळा ओबीसींची बाजू मांडण्याचं काम केलं आज आता जातीवादी कोण आहे हे जर महत्त्वाचं बघायचं असेल तर एका समूहासाठी आ आन आंदोलन करणारा माणूस आणि भुजबळ साहेब चारशेपेक्षा जास्त असणाऱ्या जातीसाठी आंदोलन करणारे आणि आम्ही आम्हीसुद्धा चारशेपेक्षा जातीसाठी जास्त असणाऱ्या जातीसाठी आम्ही आंदोलन करत आहोत आम्ही जातीवादी नाही आहोत जातीवादी कोण आहे आंदोलन कोण पेटवतं आहे आणि या देशा देशाला या राज्याला अशांत कोण करतं आहे हे सर्वांना माहिती आहे दंगली कोण घडवत आहे दंगली कोणी घडवल्यात हे सगळं राज्यांनी पाहिलं त्यावेळी तर आमचं आंदोलनसुद्धा सुरू नव्हतं जारांगे नावाच्या माणसांनी जारांगे नावाच्या या जंगली मोगलीनं या राज्यामध्ये जंगलासारखं वातावरण करण्याचं काम केलं या हॉटेल जाळण्याचं काम केलं घरं जाळण्याचं काम केलं ओबीसीची दुकानं जाळण्याचं काम केलं ओबीसी आमदाराच्या ओबीसी कार्यकर्त्यांच्या गाड्या फोडण्याचं काम केलं त्यावेळेस याला राज्य सरकार राज्य सरकार असं जे आमच्यावर आरोप करणाऱ्यांना दिसत नव्हतं की अशांत कोण करतंय आणि मी आम्ही लोकशाही मार्गाने का आंदोलन करत आहोत आणि आमचा हा लढा लोकशाही मार्गानेच राहणार आहे आम्ही आजपर्यंत कुठलंही उग्र रूपाचा आरोप आंदोलन केलेलं नाही आम्ही आजपर्यंत कुठेही गालबोट लाग लावण्याचं काम केलेलं नाही त्यामुळं आमच्यावर आरोप करणं जारांगीचं हे साप चुकीचं सा आहे ते म्हणतात की भोजबळच या आंदोलनामागे आहेत आणि मी आता येवल्यामध्ये जाऊन आंदोलन करणार आहे तशा परवानग्या काढण्यासाठी सांगितलेलं आहे मी तिथे कधीही आंदोलन करू शकतो असं जारांगी पाटील म्हणता आहेत ह्या जरांगे नावाच्या जंगली मोगलीला भुजबळ नावाचा कावीळ झालेला आहे भुजबळ साहेब काही या राज्याचे मुख्यमंत्री नाहीत त्यांनी जर त्याला आंदोलन करायचं त्यांनी या राज्याच्या मुख्यमंत्र्याच्या वर्षा बंगल्यासमोर जाऊन करावं त्याला आम्ही शुभेच्छा देऊ कुठंतरी एखाद्या खा छोट्या जातीतल्या ओबीसी घटकातल्या नेत्याला टार्गेट करायचा आणि बदनाम करून संपवण्याचा प्रयत्न करायचा हे जारांगीने केलेलं आहे पाठीमागं ओबीसी एस सी एस टी अनेक नेत्यांना फसवून त्यांनी ने ओबीसीच्या नेत्यांना पाडण्याचं काम केलं एस सींच्या नेत्यांना पाडण्याचं काम केलं आणि एस टींच्यासुद्धा आणि कुठंतरी एकत्र आणण्याचं आवाहन करायचं जारांगींना जर कुठंतरी आज ओबी धनगर बांधवांना जवळ येण्यासाठी आवाहन करतात आज कुठंतरी दलित बांधवांना येण्यासाठी आवाहन करतात याला जर धनगर बांधवांचा दलित बांधवांचा जर खरंच काळवाळ असता तर आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांना यांनी लोकसभेमध्ये मदत केली असते आणि अनेक धनगर समाजाच्या नेत्यांना सुद्धा यांनी मदत केली असती कुठतरी जाती ते निर्माण करायचं आपली पोळी भाजून घ्यायची आणि मराठा नेत्यांचं कुठतरी सुपारी घेतलेला हा जंगली मोगली आए। हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी काळजी तुमची हित महाराष्ट्राचं